तर आज आपण पाहणार आहोत सराव संच दोन पॉईंट पाच यामध्ये आहे विवेचकाची किंमत कशी काढायची इथे इत, इथे विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा चार सीची किंमत आपण काढणार आहोत ज्याला दोन मुळे दिलेली असतात त्याच्यावरून आपण अल्फा आणि बीटा अल्फा अधिक बिटाची किंमत काढणार आहोत दिलेल्या दोन मुळांची बेरीज आणि दिलेल्या दोन मुळांचा गुणाकार यालाच आपण अल्फाधिक बीटा आणि दुसरा आहे अल्फा बीटा ह्या दोन किमती कशा काढायच्या ते आपण पाहूया तर इथे आपण पाहतोय इथे मी तीन किमती घेतलेल्या आहेत विवेचकाची किंमत आणि मुळाचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल जर समजा आपली किंमत म्हणजेच विवेचक म्हणजेच काय मग सांगितलं बी स्क्वेअर मायनस फोर सी ह्याची किंमत बी वर्ग वजा चार एसीची किंमत जर ती धन असेल समजा किंमत त्याची आली पन्नास तर मग मुळाचं स्वरूप काय असेल मूळ वास्तव व असमान आहे जर आपल्याला त्याची किंमत म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत जर ऋण आली समजा वजा पन्नास आली तर मग आपण मुळाचं स्वरूप काय लिहायचं मूळ वास्तव संख्या नाही आणि जर आपली बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत जर शून्य आली तर म्हणायचं मूळ वास्तव व समान आहे ह्याच्यावरती एक मार्काचा तरी प्रश्न असतोच म्हणून ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा धन असेल म्हणजेच प्लस असेल तर मूळ वास्तव आणि असमान आहे ऋण असेल तर म्हणायचं मूळ वास्तव संख्या नाही आणि शून्य असेल तर म्हणायचं मूळ वास्तव व वा समान आहे तर हे नीट लक्षात ठेवा ह्या तिन्ही किमती दिलेल्या आहेत ते जसं आपण पाहिलं तर की कि विवेचकाची किंमत असेल तर मुळाचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं दुसरा प्रकार त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि अल्फा बिटाच्या आपल्याला किमती दिलेल्या असतात अल्फा आणि बीटा म्हणजे समजा दोन किमती दिल्या असतील तर उदाहरण समजा मी घेतलेलं आहे दोन आणि पाच ह्या दोन त्यांनी किमती दिलेल्या आहेत तर पहिली संख्या संख्या आपण घ्यायची अल्फाची आणि दुसरी घ्यायची आपण बीटाची आता ह्याच्यावरून एक सूत्र लक्षात ठेवा अल्फा प्लस बीटा असेल वजा बी छेद ए आणि दुसरं सूत्र आहे अल्फा बीटा असेल तर आपली इथे किंमत येणारे म्हणजेच हे सूत्र आहे सी छेद ए हां ह्याच्यावर गणितं दिलेली असतात दोन किंमती तुम्हाला दिलेल्या असतात म्हणजे पहिली किंमत आपली अल्फाची आणि दुसरी आपली किंमत बीटाची अल्फा प्लस बीटा बरोबर काय लिहायचं वजा बी छेद ए आणि अल्फा बीटा म्हणजेच काय सी छेद ए तर या पद्धतीने हा दोन दिलेली आहेत सूत्र ही लक्षात ठेवा समजा इथे उदाहरण घेतलेले दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य मगाशी तुम्हाला मी अल्फा बीटा जे म्हटलेले होते की नाही त्याची किंमत कशी काढायची बघा आता ह्या दिलेल्या वर्ग समीकरणावरून आपल्याला आता माहीत झालेलं आहे ए बी सीची किंमत कशी घ्यायची ती इथे आपली ए ची किंमत काय आहे ते बघा एची किंमत आहे दोन बीची किंमत आहे पाच आणि सीची किंमत आपली किती आहे तीन आता मगाशी तुम्हाला म्हटलं मी अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय सांगितलं काय घ्या इथे वजा बी छेद ए आता वजा बी हे चिन्ह आपलं सूत्रामधलंच आहे बीची किंमत आपली बघा काय इथे पाच आहे आणि एची किंमत आपली किती आहे दोन आहे म्हणजे ह्याची किंमत काय आली वजा पाच छेद दोन अल्फा प्लस बीटा ह्याची किंमत आपली काय आली वजा पाच छेद दोन आणि आता आपण दुसरं घेणार आहोत अल्फा बीटा अल्फा बीटा म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला सी छेद ए सीची आपली किंमत किती आहे इथे तीन आणि एची आपली किंमत किती आहे दोन पण अल्फादिक बीटाची आपली किंमत काय मिळाली वजा पाचशे दोन आणि अल्फा बीटाची किंमत आपली काय मिळाली तीनशे दोन ह्या आपल्या दोन्ही आलेल्या किंमती आहेत तर बघा सरावसंच दोन पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी दिली त्यांनी आपल्याला पहिलं काय सांगितलंय वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि पुढे ॲरो करून सांगितलेलं आहे बी वर्ग वजा चार एसीची किंमत किती आहे पाच आहे आणि बी वर्ग वजा चार सीची किंमत आहे वजा पाच तुम्हाला याआधी सांगितलं होतं की आलेली किंमत ही धन असेल किंवा ऋण असेल तर शून्य असेल तर ह्याच्या किमती कशा पद्धतीने घ्यायच्या तर पुढे त्याने आपल्याला काय विचारलंय मुळाचे स्वरूप कोण मध्ये आहे ह्या दोन गाळलेल्या जागा त्यांनी दिलेल्या होत्या पहिली आणि दुसरी तर जर बी वर्ग वजा चार सीची किंमत जर पाच असेल म्हणजे धनसंख्या आली असेल तर मुळाचं स्वरूप आपलं काय आहे मूळ वास्तव आणि असमान आहे हे नीट लक्षात ठेवा धनसंख्या आली तर लायचं मूळ वास्तव व असमान आहे आणि बी वर्ग वजा चार सीची किंमत जर वजा पाच म्हणजे वजा आली ऋण आली तर मला लिहायचं मुळाचं स्वरूप आपलं काय असेल वास्तव व वास्तव संख्या नाही मूळ वास्तव संख्या नाही तर ह्या दोन गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या धन असेल तर वास्तव व असमान आहे आणि ऋण आरी तर वास्तव संख्या नाही तर हे आपलं गणित होतं पहिलंच दोन पॉईंट पाचमधलं पहिलं गणित आता आपण ह्याच्यातलंच दुसरं गणित काय आहे ते बघूया तर आता इथे बघा दुसरं गणित त्यांनी दिले की मुळाची बेरीज त्यांनी दिलेली आहे मुळाची बेरीज आहे वजा सात आणि मुळाचा गुणाकार दिलेला आहे पाच आणि तर त्यावरून काय करायचं आपल्याला वर्ग समीकरण काढायचंय तर यासाठी तुम्हाला एक सूत्र पहिल्यांदा आधी शिकवते मी की वर्ग समीकरण कशा पद्धतीने लिहायचं त्याचं एक सूत्र आहे एक्स वर्ग वजा कंसात लिहायचं अल्फा प्लस बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे आहे वर्ग समीकरणाचं सूत्र म्हणजे मगाशी तुम्हाला मी जसं शिकवलं होतं की नाही अल्फा प्लस बीटा ह्याची किंमत कशी काढायची अल्फा बीटाची किंमत कशी काढायची तर इथे आपल्याला मुळांची बेरीज म्हणजे अल्फा आणि बीटाची बेरीज त्यांनी दिलेली आहे ती दिले दिले किती आहे वजा आहे आणि अल्फा बीटा म्हणजेच ह्या दोन मुळांचं त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे गुणाकार दिलेला आहे तो किती आहे पाच आहे आता ह्या दोघांवरनं आपण समीकरण कसं तयार करणार बघा सूत्र माझं आहे एक स्वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा बरोबर शून्य हे लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत किमती टाकणार आहोत हे एक्स वर्ग मी आहे तसंच लिहिते एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत त्यांनी काय दिलेली आपल्याला वजा सात दिली आता ही ऋण आहे म्हणून मी कंसामध्ये घेते वजा सात त्याला लावा इथे एक्स प्लस अल्फा बिटाची किंमत म्हणजेच गुणागार काय दिलेला आहे आपल्याला पाच तो इथे लिहायचा पाच बरोबर शून्य बघा आपलं समीकरण काय तयार आहे एक स्वर्ग वजा वजा झालं इथे अधिक सात न्याला गुणा सात एक्स झाले सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे जर आपल्याला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिलेला असेल मूळ म्हणजेच मगाशी सांगितलं अल्फा बीटा ही नीट लक्षात ठेवा मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिला असेल तर वर्ग समीकरण कसं तयार करायचं तर सूत्र लक्षात ठेवायचं कोणतं एक स्वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा एक्स अधिक अल्फा बरोबर शून्य एक, बरो एक स्वर्ग आहे तसंच ठेवा चिन्ह वजा आहे तसं ठेवायचं अल्फा अधिक बीटाची किंमत बघायची ऋणा असेल तर ती कंसामध्ये घ्यायची धन असेल तर काही प्रश्नच नाही डायरेक्टच बाहेर लिहू शकता तुम्ही इथे आपले आहेत वजा सात कंसामध्ये टाकले वजा सात त्याला लावलं इथे एक्स अधिक अल्फाबीटाची किंमत पुढे दिलेली गुणा आहे गुणाकार तो इथे लिहिला पाच बरोबर शून्य एक्स वर्ग आहे तसंच वजा वजा झाली इथे अधिक सात आणि एक्सचा गुणाकाराला सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे मिळालेलं आपचं वर्ग समीकरण आपलं आहे एक वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य हे आपलं आलं उत्तर बघा ह्यातलं तिसरं गणित कसं आहे आपल्याला त्यांनी एक वर्ग समीकरण दिलेलं आहे कोणतं आहे दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य आणि विचारले काय तुम्हाला अल्फा अधिक बिटाची किंमत विचारले आणि अल्फा गुणिले बिटा म्हणजेच अल्फा बीटा ह्याची किंमत विचारले तुम्हाला मगाशी मी अल्फा बीटा म्हणजेच कसं कर, का काढायचं अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय लिहिलं होतं तुम्ही वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे दोघांचा गुणाकार अल्फा बीटा होतो ते काय सांगितलं होतं अल्फा बीटा बरोबर सी छेद ए मग आधी आपण काय करायचं वर्ग समीकरणावरून ए बी सीच्या किमती घ्यायच्या समीकरण आहे तसं खाली लिहूया दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य एची किंमत किती मिळाली आपल्याला दोन बीची किंमत किती मिळाली आपल्याला वजा चार आणि सीची किंमत किती आहे आपली वजा तीन आता आपल्याला किंमत कोणाची काढायची अल्फा अधिक बीटाची मग इथे लिहायचं अल्फा अधिक बीटा सूत्र काय आहे वजा बी छेद ए हे वजा चिन्ह आहे तसं लिहायचं बीची आपली किंमत काय आहे वजा चार आणि एची किंमत आपली किती आहे बघा इथे दोन आहे वजा वजा झाले अधिक म्हणजे चार छेद दोन भाग जात असेल तर घालवायचे बे के बे बे दोन चार म्हणजे अल्फा अधिक बीटाची आपली किंमत किती मिळाली आपल्याला दोन मिळाली आता अल्फा गुणिले बीटा म्हणजेच अल्फा बीटा म्हणतो अल्फा गुणिले बीटा म्हणजेच अल्फा बीटा त्याचं सूत्र आहे सी छेद ए आता सी ची आपली किंमत किती आहे वजा तीन आहे वजा तीन छेद दोन एची किंमत आपली दोन इथे भाग जात नाही म्हणजे आहे तसंच ठेवायचं म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत किती मिळाली आपल्याला इथे दोन मिळाली आणि अल्फा गुणिले बीटाची आपली किंमत काय मिळाली वजा तीन छेद दोन हो हो तर अशा पद्धतीने आपलं दोन पॉईंट पाचमधली तीन गणितं होती तीन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या होत्या तर ह्या दिलेल्या समीकरणावरून त्याच्या किमती कशा पद्धतीने काढलेल्या आहेत प्रत्येक गणितामध्ये आता ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी छोटी छोटी सूत्रं आहेत तर ती नीट लक्षात ठेवा अल्फाधिक बीटा वजा बी छेद ए अल्फा बीटा सी छेद ए आणि वर्ग समीकरणाचं सूत्र सा तुम्हाला सांगितलं होतं मी कोणतं होतं ते एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य तर ही तीन सूत्रं नीट लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने ही तीन गणितं करायची आता ह्याच्यातली राहिलेली पुढची गणितं ती आपण पुढील भागामध्ये पाहूया तर ह्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुमच्या काही शंका असतील तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा